असा आमचा हळदीचा लुक आहे, दोघींनी एकदम मस्त भारी मॅचिंग. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आम्ही खूप छान छान असं आवरलेला आहे. आणि आत्ता म्हणाल तर आम्ही चाललेलो आहोत हॉलवर. आज आहे माझ्या दिराचा साखरपुडा आणि हळदी हा कार्यक्रम. हो, दोन्ही एकाच दिवशी, त्यामुळे खूप मजा मस्ती धमाल येणार आहे. आम्ही ना हॉलवर पोहोचलेलो आहोत, तिथंच ना आम्हाला अशी एक रूम मिळालेली आहे, तिथं आम्ही तयारी करतोय साखरपुड्याची. मी जेव्हा घरातून निघाले होते ना, पहिला आम्ही गेलो होतो अश्विनीकडे, म्हणजे माझी जी होणारी जाऊ आहे ना त्यांच्या घरी, तिथं व्हिडिओ शूट करता आला नाही. नवीन पाहुणे आहेत ना, आणि मलाही थोडंसं अकोड वाटत होतं. असो, नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळे दिसतीलच तुम्हा सर्वांना. आता म्हणाल तर आम्ही पटापट ही सगळी तयारी करतो. आता म्हणाल तर थोड्याच वेळात साखरपुडा होईल, त्याच्यानंतर हळदी असणार आहे, डिनर असणार आहे, आणि उद्या लगेच लग्न. त्यामुळं थोडंसं बिझी आम्ही आहोत, घाईघाई सुरू आहे. मला व्हिडिओ शूट करणं शक्यच होत नाही आहे, पण काय करते आहे, आजूबाजूला जी लोकं दिसत आहेत ना घरचे, त्यांना मी माझा फोन देते आहे आणि छोट्या छोट्या क्लिप शूट करते आहे. आय डोंट नो हा व्हिडिओ कसा होणार आहे, पण जसा होईल तसा होईल. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा होती की पुन्हा लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड कर आणि छान छान व्हिडिओ आमच्यावर शेअर करत जा. प्रयत्न तर सुरू आहेत, बघूयात. घरचं लग्न असल्यामुळं व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही आहे. बाहेरचं लग्न असल्यानंतर काय होतं माहिती आहे का, आपण छान छान आवरून जातो, आपल्याकडे भरपूर वेळ असतो फोटोशूट करायला, व्हिडिओ शूट करायला. पण घरच्या लग्नात मात्र घाईघाई होत आहे. असो, सगळ्यांकडे फोन देऊन छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप शूट केलेल्या आहेत खास तुमच्यासाठी. आणि इथं व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आहे, नंतर आम्हाला छान असा व्हिडिओ मिळणारच आहे. आणि आत्ता मी म्हणाल तर या कार्यक्रमासाठी पदर खोचून अगदी रेडी आहे. त्यांच्या मुलीच्या हळदीला मी गुलाबी रंगाची साडी नेसली होती, आणि मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पूनम, तू ना पिवळ्या रंगाची साडी नेसायला हवी होतीस, छान दिसली असतीस हळदीचा कार्यक्रमाला ना, पिवळ्या रंगाची साडी खूप छान दिसते म्हणून. त्यावेळेस इतक्या साऱ्या कमेंट्स आल्यामुळं ह्यावेळेला मी असं ठरवलं, छान काटा पदराची पिवळ्या रंगाची साडी घ्यायची. कशी दिसती आहे? आणि छान अशी पिवळी साडी असल्यामुळं आज मी सगळे मोत्यांचे दागिने घातलेले आहेत. उद्याचा लुक डिफरंट असणार आहे. काय करावा असं डोक्यात प्लॅन होता, म्हटलं एक दिवस मोत्यांचे दागिने घालावे आणि एक दिवस गोल्डचे. भारतात आल्यापासून मी इतक्या साड्या खरेदी केलेल्या आहेत, काय सांगू. कुठलंही फेस्टिवल असेल, कार्यक्रम असेल, त्यांच्यासाठी आवर्जून मी साडीच घेतली आहे. वेस्टर्न ड्रेस एकही या वर्षभरात मी घेतलेला नाही आहे. छान छान आपले इंडियन ट्रेडिशनल ड्रेसेस आणि साड्याच घेतल्या आहेत. मला साड्या खूप म्हणजे खूप आवडतात. इतकं छान छान आवरून मी मिरवती आहे ना इकडं तिकडं, मला खूप भारी वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी मी मिस केल्या होत्या, आता मात्र एकही चान्स सोडत नाही या सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्याचा. पुन्हा एकदा लग्न कार्याच्या निमित्तानं सगळ्यांना आम्ही भेटतोय. माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांच्या बहिणी आहेत, आत्या आहेत, या म्हणाल तर माझ्या छोट्या नंदूबाई आहेत ना, त्यांच्या सासूबाई बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि हे आहेत नवरी मुलीचे आई वडील. कार्यक्रम हा आहे ना संध्याकाळचा आम्ही ठेवलेला आहे, त्यामुळं रात्रीचे एक तर आरामात इथं वाजतील, सगळं आवरून जेवण वगैरे करून घरी जाईपर्यंत. उद्या सकाळी मला 4 वाजता उठायचं आहे, कारण आमचं जे ग्रामदैवत आहे ना त्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. आमच्या लग्नातसुद्धा आम्ही गेलो नव्हतं आणि ते मिस झालं होतं, पण या लग्नाच्या निमित्तानं म्हणजे फॅमिली मिळून आम्ही जातो आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर 12:30 लग्नाचा मुहूर्त आहे. देवाला जाऊन आल्यानंतर पुन्हा रेडी होऊन लग्नासाठी छान छान आवरून इथं यायचं आहे. माहीत नाही हे सगळं कसं मॅनेज होणार, पण जसं असेल तसं असेल. पूर्वाचं म्हणाल तर 2 दिवस झालं तिला खूप म्हणजे खूप सर्दी झालेली आहे, थोडासा फीवरसुद्धा आहे, तरीसुद्धा इतकं छान आवरलं आहे आणि सगळ्यात एकदम छान मिक्स होती आहे. मला थोडीशी सर्दी आणि ताप आला तर मुरगळून घेऊन झोपावं असं वाटतं, पण ती मात्र सगळ्या गोष्टी एन्जॉय करते आजारी असूनसुद्धा. मला खूप कौतुक आहे तिचं. आणि भारतात आल्यापासून म्हणाल तर मुलांना आजी आजोबांचं प्रेम असेल, आत्यांचं प्रेम असेल तर खूप मिळतं आहे, आणखीन काय हवं नाही का. ओमकार ना व्हिडिओमध्ये सहसा खूप कमी दिसतो, कारण तो एका ठिकाणी स्थिर नसतोच, नेहमी इकडं तिकडं पळत असतो. एखाद्या शॉटसाठी त्याला पकडून ठेवावं लागतं आणि मग एखादी व्हिडिओ क्लिप मी शूट करत असते. असं
सुंदर एंगेजमेंट रिंग प्लॅटर माझ्या नंदेच्या मुलीनं स्वतःच्या हातानं खूप छान असं हे बनवलेलं आहे. असा आमचा हळदीचा लुक आहे. दोघींनी एकदम मस्त भारी मॅचिंग केलंय आणि उठून दिसत आहे आणि त्या दोघांच्या ड्रेसेस एकदम छान मॅचिंग. पाच झाले का त्यांनी पाच सांगितले
नंदांनी म्हणाल तर मला हळद लावण्याचा चान्स अजिबात सोडलेला नाही आणि खरं सांगू का मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटतात आवडतात. असो ओमकार म्हणाल तर हळद घेऊन आजीला लावायला गेलेला आहे. मम्मीला पाठव. मुलांना तो खूप भूक लागली. हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते. बाय बाय.